बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीत सहभागी झालेल्या एका प्रौढ व्यक्तीचे 2.5 तोळे वजनाचे 75,000 रुपये किमतीचे सोन्याचे लॉकेट चोरट्याने पळवून नेले। मंगळवारी सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी महाराज चौकात सदरील घटना घडली। सदर प्रकरणी देवीदास रेवू राठोड यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा नोंद करण्यात आला आहे। यातील फिर्यादी मंगळवारी भाजपाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढलेल्या रॅलीत सहभाग घेतले होते। सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील 2.5 तोळे वजनाचे 75,000 रुपयांचे सोन्याचे लॉकेट चोरून पोबारा केला। या प्रकरणी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास हवालदार चुंगे हे करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। वेज नॉन वेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित। चवीला टेस्ट हॉटेल रोहित चे जेवण बेस्ट। बर्थडे पार्टी कार्यक्रम विविध पार्टीचे ऑर्डर ही स्वीकारले जाते। ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय। आमचा पत्ता हॉटेल रोहित, दादर रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर।